संजय प्रकाश हिरे. शेतकऱ्याच्या मुलाने शेतीच केली पाहिजे हा समज आता समाजातून पुसला गेलाय. शेतकऱ्याचा मुलगा देखील मोठा उद्योजक होऊ शकतो याचे उदाहरण म्हणजेच कळवण तालुक्यातील वरवंडीचे संजय प्रकाश हिरे. शेतकरी कुटुंबातील संजय यांच्या घरची परिस्थिती नाजूक, त्यात शेतीसारख्या बिनभरोशाच्या व्यवसायावर कुटुंब अवलंबून. शेती फक्त जिरायती, मग करायचे काय? डोक्याला हात लावून बसणे स्वभावात नाही म्हणून संजय यांनी थेट नाशिक गाठले. शहरात आल्यावर हातात मिळेल ते काम त्यांनी स्वीकारले. सकाळ पेपरचे वितरक म्हणून त्यांनी पहिले काम केले. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरकडे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करताना 2000 स्वतःचा इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांनी निर्धार केला. 2004 पत्नीचे सहकार्य व कष्टाने व्यवसाय बहरला. व्यवसायात उत्तम सेवा व गुणवत्तापूर्ण कामामुळे संजय ग्राहकांच्या पसंतीस उतरले. आपण तर स्थिरावलो, परंतु ग्रामीण बेरोजगार तरुणांची स्थिती त्यांना बघवेना म्हणून सुमंगल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची त्यांनी स्थापना केली. 18 कामगार व 60 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर त्यांनी पोल्ट्री इंडस्ट्रीचा पाया रोवला. एवढ्यावरच थांबून चालणार नाही या विचारानं सुमंगल अॅग्रो इंडस्ट्रीजची मुहूर्तमेढ रोवली. शेतकऱ्यांकडून काहीही अडत हमाली न घेता मार्केटपेक्षा जास्त दराने त्यांनी मका खरेदी केला. 1,625 बेरोजगारांना काम देण्यात त्यांना यश आले. सध्या कंपनीचे भागभांडवल 50 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. यश मिळवताना संजय यांचा आत्मविश्वास दिवसागणिक वाढताना दिसतोय. त्यांना येत्या काळात 1,000 बेरोजगार तरुणांना रोजगार द्यायचा आहे. यश मिळवताना आत्महत्याग्रस्त शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी महत्वाकांक्षी योजना राबविण्याचा त्यांचा मानस आहे. स्वकष्टातून ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना प्रगतीचा मार्ग दाखविणाऱ्या संजय हिरे या खऱ्या हिऱ्याला गोदा सन्मान पुरस्कार देताना आनंद होत आहे.